येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे सर्व फ्रंटल आणि सेलचे राज्य प्रमुख पक्ष संघटनेचा विस्तार करण्याकरता राज्यभर दौरे करत असून त्याच अनुषंगाने ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी भवन कार्यालयात सोलापूर ओबीसी विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. सुरुवातीला माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर कल्याण आखाडे यांचे ओबीसी विभाग सेल अध्यक्ष अनिल छत्रवंद आणि कार्याध्यक्ष बाबू पटेल यांनी फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविकेत अनिल छत्रवंद यांनी प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर ओबीसी पक्ष संघटन अधिक बळकट करण्याकरता प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली. जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी त्यांच्या मनोगतात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर विचारसरणीचे नेते असून सर्व बहुजन समाजाला एकत्र घेऊन जाणार असे नेतृत्व आपल्याला लाभले हे आपले भाग्य असून त्यांच्या मंत्रिमंडळात पाहिलं तर सर्व समाज घटकाला स्थान देऊन सन्मान केला आहे. अशा नेतृत्वाला भविष्य काळात मुख्यमंत्री करण्याचे आपले जे स्वप्न आहे ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याकरता आपण सर्वांनी मेहनत घ्यावी. ज्या पद्धतीने कल्याण आखाडे राज्यभर फिरून पक्ष संघटनेचा विस्तार करण्याकरता रात्रंदिवस मेहनत घेत आहे त्यांना सोलापूर शहरातील ओबीसी विभाग सेल शहराध्यक्ष अनिल छत्रवंद, कार्याध्यक्ष बाबू पटेल, प्रदेश उपाध्यक्ष बशीर शेख, प्रदेश सचिव बसवराज बगले या सर्वांनी त्यांना साथ द्यावी. मी आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान नेहमीच आपल्या सोबत असून आपण सर्वजण मेहनत घेतली तर निश्चितच भविष्य काळात अजितदादा या राज्याचे मुख्यमंत्री होतील आणि आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण होईल. ओबीसी विभागामध्ये जवळपास 372 जाती असून सोलापूर शहर बहुभाषिक शहर आहे. येथे बहुसंख्य ओबीसी समाज वास्तव्यास आहे. या ओबीसी समाजापर्यंत आपण पोहोचून जास्तीत जास्त पक्ष संघटन मजबूत करण्यावर आपण भर द्यावा आणि अजितदादांचे हात बळकट करावेत याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन करत पक्ष संघटनेचा आढावा घेताना येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुनश्च मी सोलापूर विभागाचा आढावा घेण्यासाठी येणार आहे. त्यावेळेस सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापली ताकद पणाला लावून जास्तीत जास्त संघटन उभे करावे अशा सूचना यावेळी ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी दिल्या. याप्रसंगी ओबीसी विभागावर वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे याप्रमाणे: संतोष वेळापूरकर संघटक, आयुब शेख उपाध्यक्ष, मीनास बागवान सचिव, संदीप कांबळे सचिव, किरण जीवपुणे सरचिटणीस, शिवराज सूर्यवंशी सरचिटणीस, शिवकुमार मुनोळी संघटक, यश खटके उपाध्यक्ष, मल्लू अंगडी उपाध्यक्ष, आकाश कारंडे उपाध्यक्ष, आमिर हुंडेकरी उपाध्यक्ष, अमोल साळे उपाध्यक्ष, श्रीकांत कणके उपाध्यक्ष, शकील नदाफ उपाध्यक्ष, इमाम नदाफ सरचिटणीस. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ओबीसी प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून शुभेच्छा देण्यात आल्या. या बैठकीचे आयोजन ओबीसी संघटनेचे शहराध्यक्ष अनिल छत्रवंत, कार्याध्यक्ष बाबू पटेल यांनी केले. बैठकीचे सूत्रसंचालन सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले तर आभार ओबीसी विभाग कार्याध्यक्ष बाबू पाटील यांनी मानले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा.